नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इन मध्ये आपलं स्वागत. डीपर सर फाउंडेशन आणि साध माणुसकीची या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थांच्या वतीनं शनिवारी संस्थापालक सन्मानाचं वितरण झालं. मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना हा सन्मान देण्यात आला. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक आणि कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक हरीश बुटले यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान देण्यात आला. बघूयात या संदर्भातील ही बातमी. डीपर आणि सर फाउंडेशन यांच्या वतीनं आज संस्थापालक पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार माननीय श्री प्रतापराव पवार साहेब यांच्याकडून मिळणं हे आनंदाची बाब आहे. संस्थेचं काम पालकाच्या भूमिकेतून करणं असं अपेक्षित आहे. संस्था मालक चालक याच्याकडे न बघता संस्थेचं हित जपून समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी सतत काम करणं हाच याचा हेतू आहे असं मला वाटतं. आणि या डीपर आणि सर फाउंडेशनच्या या पुरस्काराबद्दल, त्यांच्या या कल्पनाबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आजचा जो कार्यक्रम होता त्याच्याबद्दल मला विशेष आनंद आहे, कारण संयोजक आणि ज्यांचा सन्मान झाला ते दोघेही माझे जवळचे मित्र आहेत. मी आणि भाऊसाहेब जाधव अनेक ठिकाणी गेली, अनेक वर्ष काम करतो आहोत आणि अत्यंत निस्पृह पालकत्व भावनेतनं काम करणारी ही व्यक्ती आहे. अत्यंत अडचणीतनं वरती आल्यामुळे त्यांना ते संवेदनाशील आहेत आणि अशा व्यक्तींमधनंच अशा संस्था घडतात ज्याचा समाजाला, विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, संयोजकांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी या गोष्टीचा पुढाकार घेऊन त्यांचा उचित सन्मान केला. हा जो साथ फाउंडेशन आणि दीपर संस्थेने जो कार्यक्रम केला आहे तो अतिशय सुरेख होता. त्याच्या पाठीमागची भावना जी आहे की पालकत्वाचा सत्कार, अनेक पुरस्कार दिले जातात पण पालकत्व या भावनेने महापालक किंवा संस्थापालक अशा प्रकारचे पुरस्कार देते, चांगला उपक्रम आहे. आणि आत्ता भाऊसाहेब जाधवांना जो संस्थापालक पुरस्कार दिला, योग्य व्यक्तीची निवड केली, त्याबद्दल मी डीपर संस्थेचे मनापासून अभिनंदन करतो. संस्थापालक सन्मान पुरस्कारासाठी अतिशय निस्पृहपणे संस्थेचं पालकत्व निभावणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाते. त्यामुळंच प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी मराठवाडा मित्रमंडळ व विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थांसाठी केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा संस्थापालक सन्मान देण्यात आला. सन्मानाचं स्वरूप 51,000 रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं होतं. संस्थापालक सन्मान प्राप्त झालेल्या प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी 1,00,000 रुपये ही रक्कम विद्यार्थी सहाय्यक समितीला सामाजिक कार्यासाठी देण्याची यावेळी घोषणा केली. आपल्याला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या न्यूज इनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, फेसबुकला पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.